एका वस्तीत राहतेस, तरी तुला हे कसं काय येतं? कोणी शिकवलं? होते एक जण, त्यांनी शिकवलं. बाकीच्या सगळ्या गोष्टी शिकवायच्या आधीच त्या काय काकाने काही खाल्लेलं नाहीये, त्याच्या पोटात काहीतरी जायला हवं म्हणून बरोबर त्याच्या आवडीची थालपीठ तिनं करायला घेतली. तिनं सांगितलं नाही का तुला की थालीपीठाची आयडिया ही माझी होती? तुला रेवा मॅडमने सुचवलं, क्रेडिट घेऊन मोकळी झालीस होय का? काय रेवाने माझ्याशी खोटं बोलायचं नाही, मला खोटेपणा अजिबात चालत नाही. काय गये मुली, इथे या घरात काम करतेस तू? इथे कोण बसतात? घराचे मालक बसतात. तुझं जरा कौतुक काय केलं, लगेच शेफारतेस तू. उठ उठ, यापुढे खालीच बसायचं, लक्षात ठेव. चल बस. बरं आहे, ऍटलीस्ट तू तरी तिला तिची जागा दाखवून देतोयस. ए रेवा, हा आपल्या फॅमिली फंक्शनचाच फोटो वाटतोय. हो, ती तुझी मैत्रीण काय करते? दोन मिनिट जावई बापू, आता तरी स्वतःची काळजी घ्या. टाकू तुम्ही पण काय, चला मी तुम्हाला सोडते. एक मिनिट एक मिनिट, या काय मला म्हणाला जावई बापू? हो, गंमत केली त्यांनी एवढं काय. चला, गंमतच करायची होती तर कुठल्या तरी वेगळ्या नावाने हाक मारली असती. जावई बापू काय, तुम्हाला तुम्हाला कळायला हवं ना ते तुम्हाला जावई बापू का म्हणतायत. म्हणजे काय, तुम्ही त्यांचे जावई बापू आहात म्हणून म्हणाला. त्या काय लिहिलं याच्यावर? रमा अक्षय. आणि हेच खरं आहे.